पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवणार असाल किंवा बचत खाते उघडणार असाल तर त्यापूर्वी हा व्हिडिओ जरूर बघा, कारण पोस्टाद्वारे त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्ट किंवा स्कीमसाठीचे नवीन व्याजदर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेले आहेत। मासिक, त्रैमासिक अथवा वार्षिक व्याजदर जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी बघता येईल। नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत। नवीन व्याजदर हे 1 जुलै 2022 पासून 30 सप्टेंबर 2022 पर्यंत लागू करण्यात आलेले आहेत। सर्वप्रथम आहे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते, ज्यावर वार्षिक 4% व्याजदर आपल्याला मिळेल। मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मोबाईल ॲपच्या सहाय्याने घरबसल्या पोस्टात 0 बॅलन्स बचत खाते उघडण्याकरिता आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ अवश्य बघा, ज्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळेल। व्हिडिओची लिंक वर आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। यानंतर सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी 7.4% व्याजदर असेल, म्हणजे प्रति 10,000 रुपयांच्या डिपॉझिटवर 3 महिन्यांसाठी 185 रुपये व्याज आपल्याला मिळेल। योजनेची संपूर्ण माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। पैसे इन्व्हेस्ट करून दर महिना 9,250 रुपये इन्कम कसे मिळवता येईल व व्याजाचे कॅल्क्युलेशन कसे करायचे याची माहिती तुम्हाला यामध्ये जाणून घेता येईल। व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता बघू RD रिकरिंग डिपॉझिटवरील व्याजदर। 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर त्रैमासिक म्हणजे दर 3 महिन्याला मॅच्युरिटी व्हॅल्यूवर 5.8% व्याजदर तुम्हाला मिळेल। तसेच किसान विकास पत्र जे 124 महिन्यांमध्ये परिपक्व किंवा मॅच्युअर होते त्यावर वार्षिक 6.9% दराने व्याज दिले जाते। मित्रांनो, लहान मुलींकरता राबविल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेसाठीच्या खात्यावर वार्षिक 7.6% व्याजदर मिळतो। योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ जरूर बघा। व्हिडिओची लिंक पुन्हा आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यानंतर 1, 2 आणि 3 वर्षांच्या डिपॉझिट म्हणजे जमा रकमेवर क्वार्टरली कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी आहे, ज्यामुळे 5.5% व्याजदराने प्रति 10,000 रुपयांवर वार्षिक 561 रुपये व्याज आपल्याला मिळते। तसेच 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.7% दराने 10,000 रुपयांवर 687 रुपये व्याज आपल्याला मिळते। यानंतर आहे PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट, ज्यावर 7.1% वार्षिक व्याजदर मिळतो। पोस्टाच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खात्याच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला रेकमेंड करेल, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। 12,500 रुपये जमा करून 40 लाखांचे उत्पन्न कसे मिळवायचे हे तुम्हाला यामध्ये जाणून घेता येईल, त्यामुळे या व्हिडिओनंतर तो लगेच बघा। मित्रांनो, पोस्टाची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 8th इश्यू वर वार्षिक 6.8% व्याजदर मिळतो। इथे उदाहरण म्हणून 1,000 रुपयांवर IT उद्देशाने 1 ते 5 वर्षाचे व्याज किती असेल ते कॅल्क्युलेट करून दाखवलेले आहे। त्यानुसार 1,000ची मॅच्युरिटी व्हॅल्यू 1,389 रुपये इतकी असल्याचे आपल्याला समजते। यानंतर मंथली इन्कम अकाउंट किंवा मंथली इन्कम स्कीम, 6.6% दराने मिळणारे हे व्याज योजनेअंतर्गत दर महिन्याला जमा केले जाते। जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर त्यावर दर महिना 55 रुपये व्याज खात्यावर जमा केले जाईल। या योजनेच्या माहितीचा सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। बघायचा असल्यास आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक जरूर चेक करा। मित्रांनो, हे सर्व व्याजदर कन्फर्म करायचे असतील तर पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। जर या व्हिडिओमुळे तुमच्या माहितीत भर पडली असेल तर 1 लाईक नक्की करा आणि व्हिडिओ इतरांसोबत जरूर शेअर करा। प्रश्न किंवा अभिप्राय कमेंटद्वारे तसेच आपल्या चॅनलच्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा तुम्ही विचारू शकता। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।